आजा, तुला जायचंय ना? मला कुठं? काम आहे ना तुझं? अगं माझं कुठं काय काम आहे, सुट्ट्याच तर आहेत. मामाला गाडी द्यायची आहे ना? अगं मामा कारखान्यावर आहे आणि 6 वाजता फ्री होणार आहे त्यो. आणि 6 वाजेपर्यंत मी तरी काय करू ना, इथनं चांदीवडला जायचं परत यायचं. त्यापेक्षा पिक्चरची आयडिया भारी आहे. अरे अजिंक्य, तुला जायचंय ना एका कामाला? अगं नाही, मला कुठं जायचंय? असं काय करतोयस, विसरलास वे? नाही ग, मला नाही जायचं कुठं. आता तुला कुठं जायचंय ते तुलाच कळाय पाहिजे ना. अगं नाही ग, मला नाही जायचं कुठं. ए मग जाऊया ना आपण पिक्चरला. हा कितीचा शो आहे? कितीचा शो आहे काय विचारतोयस? म्हणजे एवढं महत्वाचं काम सोडून तू पिक्चरला जाणार वे? अग कुठलं काम म्हणते तू? हे बघ अजिंक्य, मला माहिती तुझं लई महत्वाचं काम आहे ते, आणि माझ्या मैत्रिणींसाठी तू ते काम सोडणं मला नाही बरं वाटत बाबा. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. मामी, अहो आम्ही काय बोलणार? बोलणार तुम्ही आणि ऐकणार आम्ही. हाय काता, आम्ही काय बोलणार? आणि तसं बी आमच्या नशिबात काम सोडून दुसरं काय हाय वैतावा नसायला काय झालं? अहो फेडरेशनचे अध्यक्ष आहे तुम्ही. अहो होय, पण बचत गटाचे अध्यक्ष होते ना तेव्हा बी काम होतच की. अहो जबाबदाऱ्या वाढल्या की ऑटोमॅटिक काम वाढतात की. होय, पण ह्या अध्यक्ष पदाचं बी काय वजन कमी नाही. भैया तुम्ही म्हणत असाल तर आपण करू एका ओझ कमी मामींच. कस आहे मामींचा शब्द महत्वाचा आहे ना? नाही नाही, म्हणजे तेवढं बी काही काम नाही. आणि तस बी एका वेळेला मी 50 काम करू शकते. 50 कामांचं राहू दे. आज तुम्हाला एक काम दिले ती करा आणि ती बी लवकरात लवकर करा. कुठवर आले गुरुजींच? गेले होते गुरुजींकडं. पत्रिका बी दावली. पण मग आम्हाला का नाही सांगितलं? कस सांगू तीच कळना झालंय बघा. तुमची आणि शीतलची पत्रिका जुळत नाही म्हणलं गुरुजी. काय होय, म्हणूनच म्हणलं कस सांगू कळ नाही. जाऊ द्या, मी तुमच्यासाठी शीतलपेक्षा दुसरी भारी पुरगी बघ. मामी भारी बिरी काय ना, मी लग्न केलं तर शीतलशीच करेन. अहो भय, पण आता पत्रिका जुळत नाही म्हणल्यावर लगीन कस होणार? राज कशी जुळत नाही? चला आपण त्याच्या घरी जाऊ. चला जाऊन काय उपयोग नाही, मी गुरुजींच्या हाता पाया पडले त्यांना म्हणलं काय बी करा पण पत्रिका जुळवा, वाटलं तर 4 पैसे घ्या म्हणलं. पाहिजे तेवढे पैसे देऊ आपण. अहो होय, पण त्याच्याने काय होणार नाही म्हणलं आणि पैशात थोडं सगळं होतंय. होय कोण आहे तो गुरुजी? चला तुम्ही, चला बरं तुम्ही. थांबा, मी त्यांच्या हाता पाया पडले त्यांना म्हणलं काय बी करून जुळवा, शांती बिनती ती बी असेल ना तर ती बी करू म्हणलं. मग जयडे हे तसायच आहे तू काय म्हणलं ग गुरुजी? हा ती कुठली तरी एक शांती आहे ती करू म्हणली, म्हणजे मग जुळून येईल. डने आपल्याला करायची शांती. अहो होय, पण लय पैसे लागतील म्हणले. मामी पाहिजे तेवढं पैसे लागू दे, पण आताच आता शांती करायची. चला अहो, तुम्ही यायची काही गरज नाही तिथं. म्हणजे आमची शांती आणि आम्हीच नाही? अहो भैया साहेब, तुम्ही नसताना बी शांती करता येऊ शकते की? आणि कसंय, तुम्हाला जर तिथं कोणी बघितलं तर समजांना कळेल ना. काय परस्पर आपण पत्रिका बघतोय ती. हा आणि मग तुमचं अवघड होईल बघा. हा आणि तुम्हाला तर माहितीये गावात चर्चेला किती ऊत असतोय ती, म्हणून म्हणलं माझ मी बघते. ठीक आहे, कधी जाणार तुम्ही? आता जाते की लवकर. ते शांतीसाठी 11,101 रुपये लागतील ना? हवा 11,000 काय, 21,101 रुपये देऊ आपण. काम होईल ना? अहो होईल, 21,101% होईल.
आणि सात जनम तुमचं लगीन शिट्टी संघच होईल. अशी पत्रिका जुळवते कुणाच्या बापाला बी लगीन मोडता येणार नाही. करून टाकू आपण. अक्का बाहेर काय बघताय? अग बाहेर एक पोरगा दिसला मला, आपल्या शिट्टीला त्रास देतोय तोच आहे का काय असं मला वाटलं. मग कोण होत? काय माहिती कोण होत. अहो तो परवाचा पोरग काय परत इकडे येत नसतो. भैयाने चांगला धडा शिकवलाय त्याला. मला तर ना भैयाचं लई कौतुक वाटतंय. असं असावं माणसानं, म्हणजे कुणाला काही त्रास होत असेल ना तर ते होणार नाही असं काहीतरी करावं. आणि मला योज गुण भैयांचा लई आवडतो. आपल्या घरात का पण प्रॉब्लेम होते ते सोडवायला पहिल्यांदा भैयाच पुढे असते. आपल्या शिटलीसाठी पण ना असाच पोरगा बघूयात. मला काय वाटतंय माहितीये का, हे बघ आपण शिटलीसाठी भैयासारखा पोरगा बघायचं म्हणतोय होय की नाही. मग हर्षवर्धनच काय वाईट आहे, काय वाटतंय तुम्हाला? ते खरं म्हणा पण केवढं मोठं घर आहे त्यांचं आणि त्यांच्या तोला मुलाचं काय मागितलं तर कसं होणार. मला नाही वाटत असं काय होईल असं. आणि झालंच तस तर आपण शेतीसाठी एवढं पण करणार नाही वय. अगं एक तर 40 पिढ्यात झालेली पोरगी आहे आपली, आपण शीतलचं लग्न दणक्यातच करायचं आहे, त्यात थोडीशी भर पडल. होय पण त्या भैयाच्या आईला चालायला नको का, त्यांचा रोबा माहित आहे ना कसा आहे. चार चौघात आल्या तरी जेवढ्यास तेवढं बोलणं आपली शेतली पसंत पडेल का त्यांना. अगं आपण असं आधीच म्हणायला लागलं तर कसं होईल. आपण प्रयत्न करत राहायचा, काय होईल ते होईल. ते खरं पण नानांचं काय मत आहे? मी अजून त्यांना बोलले कुठं. मी म्हणलं तुमच्या दोघींनाच आधी सांगावं. मला तर पटलं बाई, म्हणजे उगाच कशाला काकेत कळस आणि गावाला वळसा. मला वाटतंय आपण घाय करायला नको, म्हणजे त्यो आपल्या मदत करतोय म्हणून आपण असला विचार करणं काय मला पटत नाही. तुम्ही एकदा नानांशी बोलून बघा, बघा काय म्हणतात. मी त्यांच्याशी बोलणारच आहे. पण सुमन मला तू म्हणतेस ते पण पटतय म्हणूनच मी पुष्पाला अंदाज घ्यायला सांगितलाय. पर तुम्ही दोघी एवढ्यात कुठं बोलू नका बर का, म्हणजे तुमच्या नवऱ्यानं पण नाही. हा तर त्यांना काय वाटायचं, आपलं सगळं आधीच ठरलंय का काय. नाही सांगत. आणि त्या शिटलीच्या पण कानावर काय तर अर्धवट जायला नको, नाही तर ती तणतणत अंगावर यायची. आता कुठं जातीस मग आम्हाला गाडी द्यायची. म्हणजे नाही जायचं? नाही सकाळी तर जायचं होतं ना, मग आता काय झालं? अगं सकाळी वेळ होता म्हणून म्हणलेलं. म्हणजे आता तुला येणं आहे का? अगं म्हणजे मग आम्हाला गाडी द्यायची ना. म्हणजे माझ्या संघ पिक्चरला जायला येणं आहे का तुला? तसं नाही म्हणजे आता वेळ नाही. माझ्या मैत्रिणींना बोलवू का, म्हणजे तुला येळ मिळेल. म्हणजे काय म्हणतेस काय कळ ना मला. तोच तर प्रॉब्लेम आहे ना, मला काय म्हणायचं हे कळतच नाही तुला. सकाळी मी तुला सांगितलं ना पोरांना कसं समजूतदार असायला पाहिजे, म्हणजे परफेक्ट बॉयफ्रेंड बनता येईल. पण साधी गोष्ट डोक्यात घुसली तर ना. सकाळी मी तुला कितीदा सांगितलं काम आहे जा म्हणून. हा पण कुठलं काम होत? मी सांगत होते ना जा म्हणून. कुठलं काम हेच कळलं नाही तर. हाय काम म्हणल्यावर हाय म्हणायचं आणि जायचं. तुला तर ना सांगून मी कळत नाही. बाकीच्या पोरींचे बॉयफ्रेंड बघ, त्यांना काय म्हणायचं हे न सांगता ओळखतात. अग पण मला खरंच कळना तुला काय म्हणायचं ते. आणि काय र माझ्या मैत्रिणींशी का बोलत होता? आता पुढचा माणूस बोलतोय म्हणलं बोलायला नको. पुढचा माणूस बोलल्यावर बोलायचं एवढं कळतं, पण मी जा सांगते हे नाही कळत तुला. मग गेलो की एवढं सांगितलं मग अशी तर पिक्चरला बी जायला तयार झाला होतास. अग आता त्या म्हणल्या त्या म्हणल. पूर्ण एपिसोड पहा Z5 Fun.